इयत्ता पहिली, विषय गणित, धडा 36वा, बेरीज पुढे मोजून. बेरीज पुढे मोजून. मुलांनो, आजही आपण बेरीज शिकणार आहोत. या ठिकाणी 5 आणि 3 मणी दिले आहेत. 5 अधिक 3 या मण्यांची बेरीज करताना सर्वात आधी 5च्या पुढील 3 संख्या क्रमाने मोजाव्या लागतील, म्हणजेच 6, 7, 8. एकूण मणी झाले 8, म्हणजेच एकूण बेरीज झाली 8. मग आता दुसरे उदाहरण पहा. या ठिकाणी 8 आणि 5 मणी दिलेत. मग या ठिकाणी दोघांची बेरीज करताना 8 मण्यांच्या पुढे 5 मणी क्रमाने मोजू, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल, पहा, 9, 10, 11, 12, 13. एकूण 13 मणी झाले. मुलांनो, एका संख्येत दुसरी संख्या मिळवताना मोठ्या संख्येच्या पुढे लहान संख्ये एवढ्या संख्या क्रमाने मोजल्या की बेरीज मिळते. उदाहरणार्थ 4 आणि 9 यांची बेरीज करताना 4 नंतर 9 संख्या मोजण्यापेक्षा 9च्या पुढे 4 संख्या जर मोजल्या तर ही बेरीज करायला सोपी जाईल. चला तर मग आपण सरावासाठी आणखी काही उदाहरणे सोडवूयात. आता या उदाहरणात 8 आणि 6 यांची बेरीज करताना 8च्या पुढे 6 पर्यंत पुढील संख्या क्रमाने मोजल्या तर आपल्याला उत्तर मिळेल, म्हणजेच 9, 10, 11, 12, 13, 14. उत्तर मिळाले 14. आता पुढच्या उदाहरणांची उत्तरे तुम्ही सांगा पाहू. 4 अधिक 9ची बेरीज किती येईल? सर, 9च्या पुढे 4 पर्यंत संख्या मोजल्या तर 10, 11, 12, 13. उत्तर मिळाले 13. छान, बरोबर केलंस तू. नेहमी मोठ्या संख्येपासून पुढे मोजावे, म्हणजे बेरीज पटकन होते. मग आता पुढच्या संख्यांची बेरीज सांगा पाहू. 7 अधिक 5 यांची बेरीज किती होईल? सर, 7च्या पुढे 5 पर्यंत संख्या मोजल्या तर 8, 9, 10, 11, 12. 12 उत्तर मिळेल. छान. मग आता चौथ्या उदाहरणात 7 अधिक 7 यांची बेरीज किती होईल? सर, 7 मध्ये 7 मिळवल्यावर 14 उत्तर येईल. बरोबर. मग आता 12 आणि 4ची एकूण बेरीज किती येईल? सर, 12च्या पुढच्या 4 संख्या मोजल्यावर 13, 14, 15, 16. 16 हे उत्तर येईल. छान. 15 आणि 5 यांची बेरीज केल्यावर काय उत्तर येईल? सर, 15 आणि पुढे 5 संख्या मोजल्यावर 16, 17, 18, 19, 20. 20 हे उत्तर येईल. शाबास. मुलांनो, अशा प्रकारे आपण बेरजा करू शकतो.